नक्की घरी चालू आहे ना? मला वाटतं शिवतीर्थावर आले. दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की 100 दिवसानंतर तुम्ही माझं स्मरण ठेवलं. 100 दिवसाने मी इथे आलोय आणि माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त आपल्या भांडुपला किंवा मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये गुंजन निर्माण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो हे आज महाराष्ट्राने देशाने पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते बरोबर. तेव्हाही तुम्ही जमला होता आणि तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं मरण पत्करीन पण शरण जाणार नाही. ही शिवसेना राऊतसाहेब अंगार बाकीचा पंगार राऊतसाहेब अंगार बोलू द्या त्यांना बोलू द्या. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना गेल्या 3-4 महिन्यामध्ये तोडण्याचा फोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण ती तुटलेली नाही. काय कमी बुलंद शिवसेना आहे. वाग एकदा पुन्हा मैदानात आला. विजयाने दाखवून दिला. मशाल भडकलेली आहे आणि एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील ते बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव ठाकरे. आता त्यांना कळेल मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर संजय राऊतांना अटक केली. महाराष्ट्राची शान आज बिहार आपल्या सगळे न्यायालयाने सांगितलं की संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. कोणताही गुन्हा नाही. न्यायालयानं सांगितल्यावर ज्यांनी मला अटक केली ते हायकोर्टात धावत गेलं. कळत पळू द्या. मला किती वेळा अटक करा. मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो आणि भगव्या बरोबरच जाईल. हे बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मंत्र दिलेला आहे. या महाराष्ट्रात परत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. आपल्या शिवसेने माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो तो सरकार आ जाएगी. रंगाविल्ल्याची बातमी मला माहित होती. आता कोक्यांची बदनामी करताय. लोक कोर्टात जाणार आहेत खोक्यांवर बोलायचं. महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसलेले आहेत. आता फक्त ओके शिवसेनाच. ती सुद्धा माननीय आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची.
फक्त बाळासाहेब ठाकरेंची। गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही। मुंबई महानगरपालिका मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना पुढे या लक्षात घ्या। आज मी अर्थ रोड तुरुंगातून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये ही ऊर्जा निर्माण झाली आहे या महाराष्ट्रामध्ये। एका शिवसैनिकासाठी निर्माण झाली ही खरी शिवसेना आहे। हा खरा आपला परिवार आहे। सुटल्यावर मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला, मायाशी बोलले, त्यांचा ऊर भरून आला, मलाही भरून। हा एक परिवार आहे शिवसेना मध्ये। रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबवून मला नव्हते अभिवादन करत, शिवसेनेला अभिवादन करत। मोहम्मद अली रोडवरून जात होतो आम्ही, मुस्लिम समाज खाली उतरून शिवसेनेच्या नावाने जय जयकार करत होतो। मी ते असताना आमची सिक्युरिटी काढली, माझी सिक्युरिटी काढली, म्हणजे काढा ना, मी तर तुम्हाला घाबरतो। एक एवढंच सांगतो मी आता, मी फार बोलणार नाही, परत परत आपण भेटून बोलू। मला पुन्हा पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होईल, आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास द्यायचा प्रयत्न होईल। किशोरी पेंडे त्यांना त्रास देत आहेत, काल भास्कर जाधवांवरती गुन्हे दाखल केले, त्या आमच्या सुषमाताई अंधारेवरती काहीतरी चालू आहे, नजर घेत हा करू द्या ना, नजर हटी दुर्घटना। आपण ज्या पद्धतीने ते जमलेला आहे, माझं स्वागत केलेलं आहे, ते स्वागत माझं नसून या भगव्या झेंड्याचं स्वागत। एक नंबर, मी अर्थ रोड जेलमध्ये काम करत होतो, तुमच्या पक्षाचाच करत होतो, आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या पक्षासाठीच आहे। मला चिरडणं, मला संपवणं इतकं सोडलं हे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली रसायन आहे। आपण आलात, मी सगळ्यांचा आभारी आहे, माझ्या कुटुंबाचा आभारी आहे, माझ्या मागे ठामपण उभे राहिले। हे आमची पूर्वशी आहे, रडली नाही कधी, आदर रडली ती जाणून आनंद असलो माझी आई असेल, सुनील असेल, सुनील पण रडला, आप्पा रडला, पण आता रडायचं नाही। लढाई सुरू झालेली आता मोडायचं, आता संपणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रावर 103 दिवस मी तुरुंगात राहील, 103 आमदार निवडून। माझ्यावरती इडीनं उपकारच केले शिवसेने, मी त्यांना सांगितलं अरे आपने तो मेरे पे खुद उपकार के मेरे पार्टी के ऊपर, पार्टी के कार्यकर्ताओं को काम मिल गया। प्रत्येक संकट ही संधी आहे लक्षात घ्या। मी 100 दिवस तुरुंगात राहिलो मला वाईट नाही, मी आनंदात होतो, का मला माहिती आहे की प्रत्येक कार्यकर्ता माझी वाट बघतो, प्रत्येक शिवसैनिक माझी वाट बघतो, महाराष्ट्रात माझी वाट बघतो एकदम मना। जेव्हा जेव्हा मी तारखेला कोर्टात येत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मला भेटत होते। मला असं वाटतं ते प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरेंच्याच शिवसेनेत नव्हतं, तुम्ही मला दिलं अशा प्रकारे आपण ज्यांनी शिवसेना फोडली तोडली, आमचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना हे नाव गोठवण्याचा प्रयत्न केला चालू आहे, त्या सगळ्यांच्या छाताडावर बसून
शिवसेनेचं तेच वैभव तेच तेज आणि ती ताकद आकाशाला गवतनी घालणारी आपण निर्माण हो माझ्या अटकेनं सुरुवात झालेली आहे आता मी सुटलेलो आहे आता सुसाट सुटायचं एकशे एक दिवस संजय रावसाहेब कस्टडी मध्ये होते परंतु एकशे एक दिवस लढण्याची ताकद मला फक्त आपल्यामुळे मिळालं असं प्रेम शिवसेनेवर माझ्यावर आणि राऊत कुटुंबावर आपण ठेवाल मी आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो माझ्या बरोबर जे जे आपल्या सोबत होते त्यांनी कोणी दिवाळी साजरी केली नाही आजपासून परत 3 दिवस आपण दिवाळी साजरी करू जय महाराष्ट्र। लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब।